आपण समछेद आणि अपूर्णांकांचे उदाहरण बघूया निशाने दुकानातून बाटल्या खरेदी केल्या तिने लाल रंगाच्या तीन हिरव्या रंगाच्या दोन पिवळ्या रंगाच्या पाच बाटल्या खरेदी केल्या लाल व पिवळ्या रंगाच्या बाटल्या अपूर्णांकात लिहायच्या असतील तर ते समछेद अपूर्णांक आहेत का निशाने लाल रंगाच्या तीन हिरव्या रंगाच्या दोन आणि पिवळ्या रंगाच्या पाच बाटल्या विकत घेतल्या अशा प्रकारे तिने एकूण दहा बाटल्या खरेदी केल्या ह्यापैकी लाल बाटल्या आहे। तीन आहेत म्हणजे लाल बाटल्या दर्शवणारा अपूर्णांक तीनशे दहा आहे पिवळ्या बाटल्या पाच आहेत म्हणून तो अपूर्णांक आहे पाच छेद दहा तुम्ही बघू शकता छेद दहा आणि पाच छेद दहा या दोन्ही अपूर्णांकांचा छेद दहा आहे असे अपूर्णांक ज्यांचा छेद समान आहे त्यांना समछेद अपूर्णांक म्हणतात तीन छेद दहा आणि पाच छेद दहा हे समछेद अपूर्णांक आहेत उदाहरण दुसरे आठ छेद नऊ आणि पाच छेद बारा हे समछेद अपूर्णांक आहेत का नसतील तर त्यांना समछेद अपूर्णांक बदवा कोणत्याही दोन अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक तेव्हाच म्हणतात जेव्हा त्यांचा छेद समान असतो इथे आठ छेद नऊ आणि पाच छेद बारा यांचे छेद समान नाहीत म्हणून ते समछेद अपूर्णांक नाहीत ज्या अपूर्णांकांचे छेद समान नाहीत त्यांना भिन्नछेद अपूर्णांक म्हणजेच अनलाईक फ्रॅक्शन्स म्हणतात भिन्नछेद अपूर्णांकांचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी प्रथम आपण त्यांच्या छेदांचा ल सावी म्हणजे एलसीएम काढू नऊ व बाराचा ल सावी पुढील प्रकारे काढता येतो या प्रकारे नऊ व बाराचा लसावी आहे दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन, तीन म्हणजे छत्तीस लसावी काढून झाल्यावर आपण दोन्ही अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक काढू ज्याचा छेद लसावी इतका असेल यासाठी आठ छेद नऊच्या अंश व छेदाला चारने गुणावे आणि पाच छेद बाराच्या अंश व छेदाला तीन ने गुणावे आपल्याला आठ छेद नऊचा सममूल्य अपूर्णांक मिळेल बत्तीस छेद छत्तीस आणि पाच छेद बाराचा सममूल्य अपूर्णांक मिळेल पंधरा छेद छत्तीस आता बत्तीस छेद छेद छत्तीस छत्तीस व पंधरा समान आहेत त्यामुळे आपण आता असे म्हणू शकतो की आपण आठ छेद नऊ आणि पाच छेद बारा यांचे बत्तीस छेद छत्तीस व पंधरा छेद छत्तीस या समच्छेद अपूर्णांकात रूपांतर केले उदाहरण तीन सानिका गृहपाठ करत होती तिला एकवीस छेद पंचेचाळीस सहा छेद पंचेचाळीस अकरा छेद तेरा त्रेचाळीस छेद पंचेचाळीस तेरा छेद अकरा या संख्यातून समचित अपूर्णांकांचा समूह बनवायचा होता म्हणून तिने खालीलप्रमाणे समूह बनवले तिने दिलेल्या संख्येतून योग्य प्रकारे समचित अपूर्णांकांचा समूह तयार केला का जर नसेल तर तिने कोणती चूक केली दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपूर्णांकांना आपण तेव्हाच समछेद अपूर्णांक म्हणू शकतो जेव्हा त्यांचा छेद समान असतो आपण हे बघू शकतो की पहिल्या समूहात असणाऱ्या सर्व अपूर्णांकांचा छेद समान आहे म्हणून हा समूह समछेद अपूर्णांक आहे दुसऱ्या समूहात आपण हे बघू शकतो की अकरा छेद तेरा आणि तेरा छेद अकरा ह्यांचे छेद समान नाहीत म्हणून ते समछेद अपूर्णांक होऊ शकत नाहीत जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक अपूर्णांकांचे छेद समान नसतात तेव्हा ते अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक असतात इथे सानिकाने अकरा छेद तेरा व तेरा छेद अकराला समचित अपूर्णांक समजण्याची चूक केली तर आज आपण समझेद आणि भिन्नचेद अपूर्णांकांची काही उदाहरणे बघितली पुढील व्हिडिओमध्ये यासंबंधित असणाऱ्या असत्य कल्पना दूर करू